बात करूया मोठ्या बातमीनं। डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांच्या विजयाच्या दिशेने आगेकूच झालेली आहे। पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, नोवाडा आणि अरिझोनामध्ये त्यांची आघाडी पाहायला मिळाली आहे। जो बायडन अमेरिकेचे 46वे अध्यक्ष होण्याच्या दिशेने आहेत। विजयासाठी पेन्सिल्व्हेनिया जिंकण्याची फक्त आवश्यकता आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी। जो बायडन हे अमेरिकेचे 46वे अध्यक्ष होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। विजयासाठी केवळ पेन्सिल्व्हेनिया जिंकण्याची आवश्यकता आहे। आपण पाहतोय सध्याची या क्षणाची मोठी बातमी। डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांची विजयाच्या दिशेने आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतीये। जो बायडन हे ट्रम्पला मागे टाकून पुढे जाण्याच्या दिशेने आहेत। पेन्सिल्व्हेनिया, जॉर्जिया, नेवाडा आणि अरिझोनामध्ये जो बायडन हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता जो बायडन हे अमेरिकेचे 46वे अध्यक्ष होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे। मिलिंद, आपण पाहतोय डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत। आता फक्त एकच राज्यातून त्यांना मतदान मिळायला हवं भरभरून की ते अमेरिकेचे 46वे अध्यक्ष होऊ शकतात, तर काय अधिक अपडेट आहे? नक्कीच, गेले कित्येक दिवसापासून पूर्ण जगभराचं लक्ष लागलेलं होतं की अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे, डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन। पण आता जे मतदानाची मोजणी समोर येते आणि मतदान मोजली जातात त्यामध्ये स्विंग स्टेट्स करून जे आहेत, जे जॉर्जिया, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिल्व्हेनिया, अरिझोना, फ्लोरिडा, अलास्का, ही जे स्विंग स्टेट्स आहेत त्या स्टेट्समधून जो बायडन यांना आघाडी मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे। त्याच्यामुळे जो बायडनच हे पुढील राष्ट्राध्यक्ष होऊ शकतील अशी आता जवळजवळ नक्की झालेलं आहे। काही मतं जी बाहेरून आलेली आहेत किंवा पोस्टल मतं आहेत, अमेरिकन सैनिक जी बाहेरच्या देशात अनेक ठिकाणी आहेत तिथून मते आलेली आहे, मतदान झालेलं आहे, ती मतमोजणी बाकी आहे, त्याच्यानंतर हे स्पष्ट होऊ शकेल। नक्कीच मिली, मतमोजणीचं जे काम चालू आहे यांचा अखेर निकाल केव्हापर्यंत लागेल? काही दिवसातच हे स्पष्ट होईल, कारण का जो बायडन हे 264 इलेक्ट्रोल मते मिळालेली आहेत तर डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते मिळालेली आहेत। नॉर्थ कॅरोलिना या ठिकाणी ट्रम्पची आघाडी आहे, अलास्कामध्ये आघाडी आहे, मात्र जॉर्जिया, नेवाडा, पेन्सिल्व्हेनिया, फ्लोरिडा ही जे स्विंग स्टेट्स आहेत तिथे जो बायडन यांना आघाडी मोठ्या प्रमाणात मिळालेली आणि त्याच्यामुळे शक्यता आहे की जो बायडन हे पुढील राष्ट्राध्यक्ष होतील। नक्कीच, धन्यवाद मिलिंद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।